पहिल्यांदा एनएम जोशी पोलीस ठाण्यात हिरकणी कक्ष सुरू झाला आहे. हिरकणी कक्ष सुरू झालेला आहे महिला अधिकारी अंमलदारांच्यासाठी. आतापर्यंत असं होतं की काम करा फक्त कोणी आमच्या वेलफेअरकडे बघत नव्हतं, पण सी पी सरांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि सर्वांसाठी म्हणजे एक कुटुंब म्हणतो आपण, कुटुंबाचे प्रतिनिधी म्हणून किंवा कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी त्यांच्या मुलींचा हा विचार केला की माझ्या अधिकारी, माझ्या अंमलदार, लेडी अंमलदार, त्यांचं घर तर त्या चालवतातच आणि पुन्हा त्यांना पोलीस स्टेशनला आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो की व्यवस्थित टॉयलेट नाही, रूम गळती आहे, पाऊस आला तर जास्तच वाईट कंडिशन असते. मग अशा वेळेला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर त्यांनी पोलीस स्टेशनला कम्फर्टेबल फील केलं पाहिजे. म्हणून त्यांनी हिरकणी कक्ष त्यांच्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली आणि त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात एन एम जोशी पोलीस स्टेशनला हे सुरू झालेलं आहे आणि लवकरच मुंबईमधल्या सगळ्या पोलीस स्टेशनला हे होणार आहे. हिरकणी कक्ष सगळ्यांसाठी तयार होणार आहे आणि सर्व लेडीज अधिकारी अंमलदार सर्वजण या गोष्टीवर खूप खुश आहेत. प्रतीक्षा होती ह्या हिरकणी कक्षाची. सरकारने तुम्हाला मोठं गिफ्ट दिलंय, या गिफ्टमध्ये ह्या रूममध्ये काय काय उपाययोजना आहेत? सगळ्यात आधी म्हणजे आमचे अडचण अशी होती की पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा ज्या वरती ऑफिसमध्ये ऑफिस स्टॉपमधून महिला अंमलदार काम करायच्या, तर पावसाळ्याच्या दिवशी आम्हाला खाली येताना एकच वॉशरूम होतं फक्त, आणि ते पण असं या लेवलचं होतं की आरोग्याच्या दृष्टीने आमची काही सुरक्षितता नव्हती. पण म्हणजे आम्ही ते आमच्या दृष्टीने आमचे उपनिष आणि आमच्या दृष्टीने आम्ही करत राहायचो, पण पावसाळ्यामध्ये आम्हाला खूप त्रास व्हायचा वरून खाली येणं, पावसात येणं, आणि मुंबईमध्ये कंटिन्यू पाऊस असतो, लागला म्हणजे संपतच नाही. त्या दृष्टीने आम्ही पाणी कमी प्यायचो खूप, म्हणजे वरच्या स्टाफच्या महिला, इवन मी सुद्धा, माझ्याबरोबर अजून एक मॅडम होत्या, त्यांची बदली आता झालेली देवनाला, त्या अशा आम्ही सगळ्यांनी मिळून एक वरिष्ठांना रिक्वेस्ट केली की आम्हाला ॲटलीस्ट वॉशरूम तरी द्या, पण आम्हाला वॉशरूमच्या बदल्यात एवढं सगळं भेटलं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी डेट्स नाहीत लक्षात राहिल्या तर सॅनिटरी नॅपकिनचं जे आहे ते मशीन दिलेलं आहे, वेल्डिंग मशीन ते दिलेलं आहे, वॉशरूम दिलेले आहेत. वॉशरूममध्ये फक्त वॉशरूमच नाही दिलेलं तर गरम पाण्याची सोय, कधी कोणी नाईटला राहिलं, डेला कुठे जायचं असेल तर नाईटला पण लाईट करूनसुद्धा त्या इथं फ्रेश होऊन सगळं व्यवस्थित करून त्यांनी दिलेलं आहे. प्लस बेड दिलेले आहेत कधी नाईटला किंवा कधी दमून घामून येतं किंवा कधी प्रसूती रजेवरून महिला येतात तर लगेच त्या कामावरती येऊ शकत नाही, कारण 6, 7, 8 किंवा 9 महिन्यांनी त्या येतात तर त्यांना पण विश्रांतीची गरज असते पटकन त्या लेवलला येण्यासाठी, तर त्यासाठी असेल किंवा कधी बंदोबस्त असेल, एक्स्ट्रा बंदोबस्त लागला किंवा काय, यासाठी पण ह्या सुविधा दिलेल्या आहेत. बेड, त्यानंतर पाण्याची व्यवस्थित सोय, व्यवस्थित टॉयलेट, बाथरूम, वॉशरूम तोंड धुण्यासाठी, फ्रेश होण्यासाठी एकदम सगळं दिलेलं आहे. तसेच प्रत्येकाचं वैयक्तिक सामान, कोणाचंही कोणी घाळ होऊ नये काय नाही म्हणून प्रत्येकाला लॉकर दिलेले आहेत प्रत्येकांचे, आणि विशेष म्हणजे त्यांनी ते घेतलेले पण आहेत आणि त्यांनी त्यांचं सामान तिथं ठेवलेलं आहे. आणि मला एवढं सगळे असे म्हणतात की मॅडम तुमचं खूप खूप आभार, म्हणजे नाही का तुम्ही एवढं केलं आमच्यासाठी. मी त्यांना प्रत्येक वेळेसच म्हणते मी ह्यात काहीच नाही केलेलं, मी फक्त माझी समस्या, आपली समस्या फक्त वरिष्ठांपुढं मांडली. आणि मुंबईचे आयुक्त सरांनी हे आमचं म्हणणं मांडून आम्हाला एवढं सगळं दिलेलं आहे, एका मुलीप्रमाणे, एका माहेरवाशीन मुलीने जसं आपल्या बापाकडे हट्ट करावा आणि आतीला सगळं भेटावं म्हणून, तसं आम्हाला हे सगळं सी पी साहेबांच्या वतीने आणि टाटा कॅपिटल आणि ह्युमॅनिटी हॅबिटॅट ह्युमॅनिटी फॉर इंडिया यांच्या वतीने आम्हाला हे सगळं दिलेलं आहे. त्यामुळे मी आमचे वरिष्ठ म्हणजे माझे वडील सी पी साहेब आणि प्लस टाटा कॅपिटल आणि ह्युमॅनिटी फॉर इंडिया यांचेसुद्धा आभार मानते.